अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख अमरावतीतील वरुड मोर्शी मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. नवीन चेहरा म्हणून सलील देशमुख यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. वरुड मोर्शी मतदारसंघ काटोल मतदारसंघाला लागून असल्यानं सलील देशमुखांना फायदा होण्याची शक्यता मानली जाते आहे. सलील देशमुख उभे राहिल्यास देवेंद्र भोयात यांच्या विरोधात सामना रंगू शकतो. आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी स्वप्नील उप आता आपल्या सोबत आहेत. स्वप्नील. नक्की सौरभ, अत्यंत महत्वाची बातमी आहेत अमरावतीच्या राजकारणामध्ये. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अजित पवारांचे समर्थक आहेत, अजित पवार आहेत. आणि आता जर आपण पाहिलं तर मोर्शी वरुड मतदारसंघामधून सलील देशमुख जे अनिल देशमुखांचे पुत्र आहेत त्यांनी तयारी सुरू केली असल्याची माहिती जी आपल्याला ती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. अमरावतीच्या वरुड मोर्शी मतदारसंघालाच लागून हा काटोल मतदारसंघ आहे. काटोल भागातही संत्रा उत्पादकांचे प्रश्न आहे आणि वरुड मोर्शीमध्ये देखील संत्रा उत्पादकांचे प्रश्न आहे. अनेकदा सलील देशमुख यांनी संत्रा उत्पादकांचे प्रश्न मांडलेले आहेत. त्यामुळं एक नवीन चेहरा देवेंद्र भुयार यांच्या विरोधात जे आहे ते राष्ट्रवादी शरद पवार गट या ठिकाणी देऊ शकतात. संपर्क जर आपण पाहिला तर अनिल देशमुखांचा संपर्क वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये आहेत. एकूणच दोन्ही मतदारसंघ लागून आहे. दुसरीकडे वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर खासदार अमर काळे आहेत. ते अनिल देशमुखांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत, कौटुंबिक त्यांचे संबंध आहेत. त्यामुळं फायदा या ठिकाणी अमर काळे यांचा देखील या ठिकाणी प्रचारामध्ये होऊ शकतो. त्यामुळे जर उमेदवारी जर सलील देशमुख यांना मिळाली राष्ट्रवादी शरद पवार गटाची तर देवेंद्र भुयारांविरोधात जे आहे एक मोठा चेहरा जो आहे तो या मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार. सौरभ. ठीक आहे स्वप्नील, धन्यवाद या माहितीबद्दल.